नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबराव यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 26 ऑगस्ट 2022 RRB ग्रुप डीचे जे फर्स्ट शिफ्टचे जे पेपर आहे त्याचं विश्लेषण पाहणार आहोत. आणि यामध्ये तर आपण काल थर्ड शिफ्टचे जे काही क्वेश्चन राहिले होते कालचे आपले, आपण व्हिडिओ टाकला नव्हता मित्रांनो, तर त्याचे आपण काही क्वेश्चन घेणार आहोत शेवटी. तर मित्रांनो बघा, आजच्या फर्स्ट शिफ्टचा जो पहिला प्रश्न होता त्यामध्ये पहिला प्रश्न आला होता मित्रांनो आजला, सेवा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली, तर आसाम. मित्रांनो बघा, लक्षात ठेवा, कालला राजस्थानमधील एक योजना विचारली होती, आजला आपल्याला आसाममध्ये विचारली. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, सेवा योजना कोणत्या राज्याने सुरू केली, तर आसाम. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय संविधानातील कोणत्या अनुसूचीद्वारे राज्यसभेतील जागा निर्धारित केल्या जातात किंवा त्या जागांचा विभाग केला जातात, तर चौथ्या अनुसूचीद्वारे राज्यसभेतील जागा भारतीय संविधानात निर्धारित केल्या जातात. मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रूफटॉप योजना कोणत्या राज्याशी संबंधित, तर उत्तराखंड राज्याशी संबंधित आहे. मित्रांनो सौर ऊर्जेशी संबंधित ही योजना, मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मित्रांनो, विश्व बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी, तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी विश्व बँकेचे मुख्यालय. पुढचा प्रश्न मित्रांनो, लिंग निर्धारणेमध्ये कोणते क्रोमोसोम भाग घेते, तर क्रोमोसोम वाय. मित्रांनो बघा, एक्स आणि वाय यावरती मित्रांनो भरपूर प्रश्न विचारले, प्रत्येक शिफ्टमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात मित्रांनो. गुणसूत्राच्या जोड्या, कालला एक्स विषयी विचारलं होतं, आज वाय विषयी विचारलं होतं. क्रोमोसोममध्ये किती हे असतं मित्रांनो, एक एक्झॅक्ट आकडा माहीत नाही, लेकिन 29 68 काहीतरी त्याचं हे होतं. तर लक्षात ठेवा, हे लिंग निर्धारणाशी संबंधित गुणसूत्र आहे मित्रांनो. गुणसूत्राचा पूर्ण अभ्यास करा तुम्ही, याच्यावरती कंटिन्यू प्रश्न विचारले आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, 2021 साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला होता, तर अब्दुल रझाक गुरना यांना दिला होता मित्रांनो 2021. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मित्रांनो, मिसेस वर्ल्ड 2022 विजेती कोण मित्रांनो, तर शेलिन फोड ही 2022 मिसेस वर्ल्डची विजेती मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, कबड्डी प्रो कबड्डी लीग 2021-22 कोणता संघ विजेता झाला होता मित्रांनो, तर दबंग दिल्ली हा दोनदा विजेता झाला होता मित्रांनो. लक्षात ठेवा, 21-22 तर कोणाला हरवून, दबंग दिल्ली हा पटना पायरेट्सचा हरवून हा विजेता झाला होता मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मित्रांनो, गांधीजींची 150वी जयंती कधी साजरी करण्यात आली, तर 2 ऑक्टोबर 2019 गांधीजींची 150वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, बँगलोरमध्ये सायबर सिक्युरिटीसाठी कोणत्या कंपनीने हक्क घेतला आहे तिथले, तर IBM घेतलेले मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा नदी द्वीप कोणता आहे मित्रांनो, माजुली हा. मित्रांनो लक्षात ठेवा, हा माजुली आहे ना, कोणत्या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे की हा कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रथम पेपरलेस विधानसभेची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली, तर नागालँडमध्ये करण्यात आलेली. अमृतादेवी राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो मित्रांनो, तर अमृतादेवी राष्ट्रीय पुरस्कार हा वन्यजीव संरक्षण या क्षेत्रात दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, कलम 21A मध्ये किती वर्षांच्या मुलांच्या शिक्षणाचा वयाचा विचार केला, किती वयाचा हे केला होता मित्रांनो, असा क्वेश्चन होता. 10 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या वयाचा उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो कलम 21A मध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, DNAचा फुल फॉर्म काय आहे, डायऑक्सो रायबो न्यूक्लिक ॲसिड हा DNAचा फुल फॉर्म मित्रांनो. आणि अजून एक प्रश्न विचारला होता, न्यूझीलंडचे 8% नियम आहे त्याच्याविषयी विधाने चालती आणि ती विधाने ओळखायची होती मित्रांनो, हा एक क्वेश्चन आला होता. बघा मित्रांनो, कालला हे थर्ड शिफ्टला पण काही क्वेश्चन आले ते पण पाहणार होतो, महागाई कमी करण्यासाठी RBI कोणते उपाय करते मित्रांनो, असा एक क्वेश्चन आला होता मित्रांनो. बघ काय कर्ज देती की कर्ज कमी करते, मग तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो की महागाई कमी करण्यासाठी RBI काय करत असते मित्रांनो, कोणते व्याजदर कमी करते, कोणते व्याजदर वाढवते. पुढचा प्रश्न होता, मिथेनच्या अणूचा बार किती मित्रांनो, हा एक क्वेश्चन आला होता. 3rd पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता मित्रांनो, बघा पहिली 51 ते 55 होते, दुसरी 56 ते 61 ते 66 असा तिसऱ्याचा कालावधी होता. तिसऱ्यानंतर कोणत्या योजना सुरू झाल्या, ज्या वार्षिक होत्या, द्विवार्षिक होत्या, त्रिवार्षिक होत्या, तुम्ही सांगायचं मित्रांनो. पुढचा प्रश्न होता, स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती कोण होतं मित्रांनो, चित्तरंजन दासांत यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होते यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती. तुम्ही कमेंट बघा, हे क्वेश्चन जे आहे 4-5 कालचे ते तुम्ही मला आन्सर द्यायचे मित्रांनो. बघा
कोकणी कोणत्या राज्यात बोलली जाणार आहे भाषा मित्रांनो? बघा त्याच्यामध्ये जर पर्यायामध्ये तुम्हाला जर गोवा जर आलं तर तुम्हाला तिथं गोवा पण करते, जर महाराष्ट्र नसेल तर असं पण करू शकतं, किंवा गोवा नसेल महाराष्ट्र असेल तर तुम्हाला हा पण पर्याय आहे मित्रांनो, तिथं लक्षात ठेवा. 86 घटना दुरुस्ती कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली मित्रांनो? पुढचा प्रश्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी? तर नागपूरमध्ये मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. भैरवकर आरशामध्ये असणाऱ्या आरशामध्ये वस्तूचे प्रतिबिंब कसे असेल? काल्पनिक तसेच सरळ असते मित्रांनो, हे लक्षात घ्या. भैरवकर आरशामध्ये मित्रांनो, बघा इथंच जे आपण टाईप केलेलं त्याचा विचार न करू, क्वेश्चन मी तुम्हाला तशा पद्धतीने सांगतो त्यावरती फोकस करा. परमप्रवेश कॉम्प्युटर कोणत्या संस्थेने बनवला होता मित्रांनो? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर येथे हा कॉम्प्युटर बनवण्यात आला होता मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, असे काही पद्धतीचे क्वेश्चन आहे मित्रांनो, बघा वेळ भेटत नाही त्यामुळं व्हिडिओ बनवायला हे होत नाही मित्रांनो, टायमिंगला येत नाही तर, पण तरी पण मित्रांनो बघा तशा पद्धतीने तसं आपण हे करायचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो. बघा मॅथ आणि रिझनिंगवरती पण आपल्याला व्हिडिओ टाकायची, पण त्यासाठी टाईमच भेटत नाही. बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि आपण प्रयत्न करू की लवकरात लवकर जेवढे व्हिडिओ तुम्हाला पोहोचवता येतील तेवढा पोहोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. धन्यवाद.